नमस्कार, मी वैशाली सामंत. सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि लेटेस्ट न्यूज बघा. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहाचे कामकाज वाया घालवण्यासाठी विरोधी पक्षांची आडमुठेपणाची भूमिका जबाबदार आहे, असा आरोप भाजप सरकारने केला आहे. विरोधी पक्षाच्या निषेधार्थ आज देशभरातील भाजप खासदार लाक्षणिक उपोषण करणार आहेत. पुण्याचे खासदार अनिल शिरोळे हे देखील आज सकाळी 10 वाजल्यापासून बालगंधर्व रंगमंदिर येथे उपोषणास बसले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात लोकसभेचे फक्त 43 तर राज्यसभेचे 45 तास कामकाज होऊ शकले, म्हणजेच दोन्ही सभागृहाचे 248 तास वाया गेले. विरोधी पक्षांच्या आडेमुठीपणाच्या भूमिकेमुळे हे कामकाज रखडल्याचे आरोप सत्ताधारी भाजप पक्षाकडून करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या निषेधार्थ आज देशभरातील भाजप खासदार एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणाला बसले आहेत. यामुळे पुण्याचे खासदार अनिल शिरोळे हे देखील सकाळी 10 वाजल्यापासून बालगंधर्व रंगमंदिर येथे उपोषणास बसले आहे. वर्तमानपत्रात सुद्धा लोकांनी वाचलंय. आत्ता जे अर्थसंकल्पीय लोकसभा आणि राज्यसभा काँग्रेस आणि त्यांच्या सरकारांनी चालू केलं, मला असं वाटतं की लोकशाहीची हत्या आहे. ज्या खासदारांना निवडून दिलं आहे आणि लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये देशाच्या विकासासंबंधी काम करण्याची एक संधी दिलेली आहे, त्याच खासदारांना निवडून दिलं जात नाही. मला असं वाटतं की 75 साली ही परिस्थिती होती, आणीबाणी निर्माण झाली, एक लोकशाहीची परिस्थिती निर्माण झाली, तसाच काळ आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. सर्व देशामध्ये उत्तम पद्धतीने सरकारची कामं चालली आहेत, त्यामुळे काँग्रेसला मुद्दा राहिला नसल्यामुळे आणि काँग्रेस कन्फ्यूज झाल्यामुळे लोकांना भ्रमित करण्याचं काम चाललं आहे.